आता अभिमानानं बोला माझी सोलापूर न्यूज चॅनेल. पर्यावरण रक्षणाचे स्वित्झर्लंड संस्थेच्या वतीने इंटरनॅशनल पोद्दार स्कूलमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज आहे. एकीकडे पर्यावरण प्रदूषणामुळे मानव अनेक संकटांना आमंत्रण देत आहे. अनेक नैसर्गिक गोष्टींचा ऱ्हास होतोय. वाढत्या वाहनांचा वापर, वृक्षतोड, अस्वच्छता यामुळे अनेक प्रकारचे प्रदूषण डोके वर काढत आहे. सोलापूर येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये असेच एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं पर्यावरण संरक्षणाचे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. हे शिबिर ज्या संस्थेने आयोजित केले ती स्वित्झर्लंडमधील एक संस्था असून आपल्या देशातील अनेक शाळांमध्ये त्यांनी शिबिरे आयोजित केली आहेत. या माध्यमातून ते शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषण, पर्यावरण याविषयी जनजागृती करत कार्यक्रम घेत आहेत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता 9वी 10वी आणि इयत्ता 7वी 8वीतील विद्यार्थ्यांसाठी 2 सत्रात हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी शाळेच्या सिनियर कोऑर्डिनेटर आस्मा तडमोड मॅडम, इव्हेंट कोऑर्डिनेटर गीता मॅडम, संतोष वाळवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक रामहरी गाडगे सर यांनी केलं, तर कार्यक्रमाचे आभार मीनाक्षी पवार मॅडम यांनी मानले. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य माननीय समरेंद्र प्राणीग्रही स्तुती उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी सर्व आयोजकांचे आभार मानत भविष्यातील संकटाचा सामना करण्यासाठी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सज्ज असल्याचं सांगितलं. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.